ताजा बातम्यांसाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. नमस्कार, मी श्रद्धा ठोंबरे, ठाणे सिटी रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. आरोग्य अधिकारी पदावरून शिंदे यांची पुन्हा उचलबांगडी. ठाणे शहरातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदावर चारुदत्त शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली होती, परंतु आता त्यांना तेथून हलवून त्यांच्या खांद्यावर पार्किंग प्लाझा कोविड सेंटरची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. समतोल सेवा फाउंडेशन व आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रिक्षा चालकांना मदतीचा हात देण्यात आला असून त्यांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले आहे. कॉन्ट्रॅक्ट व ठोक मानधनावर असणाऱ्या कामगारांना कोविड भत्ता द्यावा अशी मागणी काँग्रेसचे संदीप शिंदे यांनी केली आहे. ठाणे महापालिकेत मोठ्या प्रमाणात कंत्राटी व ठोक मानधनावर काम करीत असलेल्या कामगारांना महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेल्या डिसेंबर 2021 पर्यंतचा कोविड भत्ता त्वरित देण्यात यावा अशी मागणी ठाणे शहर असंघटित कामगार काँग्रेस अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केली आहे. उल्हासनगर येथे इमारतीचा स्लॅब कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. उल्हासनगर येथील बँक ऑफ बडोदा समोर नेहरू चौकातील साई सिद्धी इमारतीमधील 5व्या मजल्यापासून 1व्या मजल्यापर्यंतचा स्लॅब तळमजल्यावर कोसळला असून या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उल्हासनगर अग्निशमन दलाचे जवान व पोलीस कर्मचारी रुग्णवाहिकेसह उपस्थित झाले असता सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला गेला. ठाण्यातील हिरानंदानी मेडोज उद्यानाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 138व्या जयंती दिनी ठाणेकरांसाठी एक खुशखबर असून ठाण्यातील हिरानंदानी मेडोज परिसरातील महापालिकेच्या उद्यानाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्यात येणार आहे. तर नगरसेविका स्नेह आंबरे यांनी मांडलेल्या नामकरणाच्या प्रस्तावाला अखेर मान्यता मिळाली आहे. अखेर 6 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर त्यांच्या या आंदोलनाला यश आले आहे. चौकाचौकातील डिजिटल बॅनरवरील नातेवाईकांचे फोटो हटवण्यात यावे अशी मागणी मनसेसह सामाजिक संघटनांनी केली आहे. कोरोना काळात एकीकडे मुख्यमंत्री माझं कुटुंब माझी जबाबदारी अशी भावनिक साथ घालत नागरिकांना आवाहन करत असताना ठाणे शहरातील त्यांच्या शिवसेनेच्या शिलेदारांनी माझं कुटुंब माझी जाहिरातबाजी अशा उक्तीनुसार नातेवाईकांच्या फोटोची डिजिटल बॅनरवर छबी झळकवली आहे. तर जनतेच्या कररूपी पैशांवर सुरू असलेली ही चमकीगिरी तात्काळ थांबवावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह या भागातील सामाजिक संघटनांनी केली आहे. ठाण्यातील बाजारपेठेत चोरी करणारे 3 सराईत चोरटे जेरबंद. ठाण्याच्या बाजारपेठेतील 2 दुकानांमधील 1,49,000ची लोकट लंपास करणाऱ्या ओंकार रोशन पांडकर या आरोपीसह तिघांनाही ठाणे नगर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून 85,000ची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. लग्न समारंभ, बर्थडे पार्टीज, फॅमिली गेट टुगेदर, कॉर्पोरेट मीटिंग्स, कंपनी प्रोडक्ट प्रमोशन, एवढंच नव्हे तर फूड फेस्टिवल किंवा सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यासाठी परफेक्ट असा हा 16 बँक्वेट हॉल. आजच संपर्क करा 9004610789. ठाणे खाडी उरण परिसरात फ्लेमिंगोच्या मुक्कामात वाढ. परदेशी पाहुणा अशी ओळख असलेले फ्लेमिंगो पक्ष्यांची आता स्थानिक पक्ष्यांमध्येच गणती करावी लागणार आहे. ठाणे खाडीत त्यांचा वर्षभर वावर असून परिसरात पोषक वातावरणामुळे ठाणे रायगड जिल्ह्यातील खाडी समुद्र किनारी मोक्याची जागा बघून ते कायमस्वरूपी विसावताना दिसत आहे. गुजरातमधील कच्छच्या रणानंतर आपल्याकडे देखील त्यांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचमुळे फ्लेमिंगोच्या या बदलत्या वर्तनाचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे पक्षी अभ्यासक सांगत आहेत. तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी ठाणे महापालिका सज्ज. कोविड सेंटर्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, लहान मुलांसाठी 100 बेडचे कोविड सेंटर, पुढील 4 महिने पुरतील एवढा औषध साठा, सर्जिकल उपकरणे, रेमडेसिवीर अशी सर्वच आघाड्यांवरील अत्यावश्यक सामग्री पालिकेने खरेदी केल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली आहे. ठाणे शहरी भागात काल दिवसभरात 154 रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून 166 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 7 जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
तर अजूनही 1734 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। तुर्तच वेळ झाली इथेच थांबण्याची, अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बघत राहा ठाणे सिटी न्यूज।